विश्वासाने या समाधानाने जा, आम्ही जपतो विश्वासाची परंपरा. एजी द फॅशन वर्ल्ड, प्लेन पॅन्ट, क्रश पॅन्ट, नाईट पॅन्ट, 3-4, पॉपकॉर्न अरमानी, प्लेन अरमानी, पेपर सिल्क शर्ट, जीन्स शर्ट, पॅन्टेड शर्ट, टी शर्ट, फुल हाफ शर्ट, योग्य व किफायतशीर दरात मिळणारी एकमेव दालन म्हणजे एजी फॅशन वर्ल्ड. नवाब मलिक यांना काल ईडीने अटक करण्याचा केलं आणि त्यांना कोर्टासमोर उभं केलं. कोर्टाने त्यांना अटक करण्याची परवानगी दिली, त्यांना पोलीस कोस्टडी दिली. आपल्याला माहीत आहे गेल्या अनेक वर्षापासून, ज्या 2.5 वर्ष झालं या या महाराष्ट्रावर ज्यांची सत्ता आहे, महाआघाडी सरकार, तीन तिघडा काम बिघडा, ज्यांनी सत्तेवर आल्यापासून फक्त भ्रष्टाचार करणं, लोकांना लूटमाट करणं, एकच त्यांचा एकच नियम आहे की कुठंतरी पैसे गोळा करा. त्यांचे अनेक मंत्री आज आपण बघतो भ्रष्टाचाराचे अनेक त्यांच्यावर आरोप आहेत, काही मंत्री भ्रष्टाचारामध्ये आत पण आहेत. राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक गेल्या अनेक दिवसापासून ज्यांची ईडी चौकशी करते, त्या ईडीला गेल्या अनेक दिवसापासून ह्या महाआघाडी सरकारचे नेते असू द्या किंवा ज्या कॅबिनेट मंत्री असू द्या, त्यांनी अनेक नावं ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्या ईडीने काल कोर्टासमोर सांगितलं की या नवाब मलिकांचं संबंध या देशाच्या जे देशद्रोही मानलं जात आहे, या देशाचा सगळ्यात मोठा शत्रू दौड आहे, त्या दौडशी संबंध आहे. त्या दौडच्या बहीण ज्यांचं इस्टेट, ज्यांचं मालमत्ता या मुंबईमध्ये आहे, त्या मालमत्तेचं मालमत्ता ह्या नवाब मलिकांनी खरेदी करून ते पैसे आपल्या त्या दौडना पुरवण्याचं काम या नवाब मलिक करत आहेत. एकीकडे एक अतिरेक्यांना पैसे पोहोचवण्याचं काम दौड करतात, त्या दौडला फंडिंग करण्याचं काम हा नवाब मलिक करतात. म्हणजे नवाब मलिक हा देशद्रोही आहे असं भारतीय जनता पक्षाने सगळ्याकडं आज राज्यभर आंदोलन करत आहे की नवाब मलिकांचं राजीनामा घ्या. ते आज त्यांना कोर्टाने त्यांना अटक करण्यास सांगितलेलं आहे आणि त्यांना आज देशद्रोही म्हणजेच त्यांच्या कारवाई हा देशद्रोहाचे कारवाई आहे. त्यांना तुम्ही राजीनामा घ्या, पण आज आघाडी सरकार म्हणते की आम्ही त्यांचा राजीनामा घेणार नाही. आज सगळ्या आम्ही भारतीय जनता पक्ष त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आहे. पण आज एका देशद्रोहाला एखाद्या कॅबिनेट मंत्री देणं हा किती उचित आहे, या महाराष्ट्राच्या जनतेने विचार करायला पाहिजे. म्हणून मी आपल्या सगळ्याला आवाहन करतो की हा जो आघाडी सरकार आहे, हा आघाडी सरकार भ्रष्टाचाराचा आघाडी सरकार आहे. ह्या आघाडी सरकार आज आपल्याला माहित आहे 1993 च्या बॉम्ब स्फोटामध्ये जे कोणी आरोपी होते त्या आरोपींचं मालमत्ता खरेदी करण्याचं काम ह्याच नवाब मलिकांनी केलं होतं. म्हणून हा आघाडी सरकार, ह्या आघाडी सरकारातले मंत्री हे भ्रष्टाचारने माखलेले आहेत, देशद्रोही कारवाई त्यांच्यावर आज आरोप आहेत, म्हणून त्यांना राजीनामा घ्यावा एवढंच मी बोलून माझे 2 शब्द. आणि विशेष म्हणजे एजी फॅशन वर्ल्ड मधून ग्राहकांना सुवर्ण संधी, 2 पॅन्टीवर 1 शर्ट फ्री. चला तर मग एजी फॅशन वर्ल्ड ला भेट देऊया आणि आपल्या पेहरावाचे स्वप्न पूर्ण करूया. आमचा पत्ता भगवती नगर, अनिल नगर, पंढरपूर. प्रॉपरायटर माननीय अभिषेक जी गंगेकर. मोबाईल नंबर 70 57 05 10 00 93 59 88 54 54.